विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे नंदकुमार झावरे आणि राहुल झावरे यांनी तालुक्यात दुष्काळ निवारण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली तर पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या मात्र चौकशी दरम्यान आढळलेल्या त्रुटींबाबत नामदार विखेंनी प्रांत संतोष भोर यांना चौकशीचे आदेश दिलेत पशुसंवर्धनाचे अधिकारी डॉ रामचंद्र थोरात यांनी पारनेरमध्ये एक हजार मका बियाणे वापरण्यात आल्याची माहिती देताच सरकारी निधी वाया जात असल्याची खंत विखे यांनी व्यक्त केली तर काळू धरणाची उंची वाढवण्यासाठी लवकरच बैठक घेऊन पाठपुरावा करू तसेच लष्करी अधिकारी आणि वनविभागाशी चर्चा करून सराई प्रश्न मार्गे लावण्याचा प्रयत्न करू असं विखे म्हणाले याप्रसंगी तहसीलदार संजय माळी अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे बाळासाहेब पठारे आदी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास पारनेर